फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? आशा करते तुम्ही सगळे मस्त असणार. मी रोशनी, रोशनीस क्रिएटरमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. तर आत्ता सकाळचे 11:15 वाजलेले आहेत आणि रायबाचा ब्रेकफास्ट होऊन आंघोळ करून रायबा झोपलेला आहे. तर आज आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार. तर आज आमच्या घरी सगळ्यांचा उपवास आहे. तर आज आम्हाला स्वयंपाक जास्त काही बनवायचा नव्हता, फक्त साबुदाणा खिचडी होती. तर साबुदाणा खिचडी बनवून झालेली आहे आणि माझे सकाळचे जे रेग्युलरचे कामं असतात ते सगळे झालेले आहे. म्हणजे धुणं, भांडी, झाडू, फरशी पुसणे, धुणं धुणे, भांडी घासणे, हे सगळे कामं झालेले आहेत, साफसफाई केलेली आहे. कारण श्रावण सोमवार आहे, घरामध्ये स्वच्छता वगैरे पाहिजे. तर झाडू मारून लादी पुसून झालेली आहे. देवपूजा सुद्धा झालेली. देवपूजा मी सकाळी 6:30 केलेली होती. सगळे कामं आवरलेले आहेत, पण माझं सगळ्यात महत्त्वाचं काम राहिलेलं आहे, ते म्हणजे मला जायचंय महादेवाच्या मंदिरात. आणि सॅक्च्युली रायबा झोपलेला आहे, घरामध्ये कुणीही नाही रायबावरती लक्ष राहिला. तर मला मंदिरामध्ये अजून जाता येत नाहीये. तर जसं घरात कोणी येईल तर मी जाईल मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी महादेवाच्या मंदिरामध्ये. आणि जर घरी कोणी आलं नाही आणि रायबा जर उठला तर मी रायबाला घेऊन मंदिरामध्ये जाईल. बघू आता काय होतं, रायबा केव्हा उठतो, रायबा उठल्यानंतर मला मंदिरामध्ये जायला मिळेल. तर आज आपण आमच्या घरा शेजारच्या, म्हणजे घरापासून जवळ आहे, जास्त काही डिस्टन्स नाही आहे, तर महादेवाच्या मंदिरात जाणार आहोत. तर मग आज श्रावण सोमवार आहे ना पहिला, तर आज शिवामूठ आहे तांदूळ. तर तांदूळाची शिवामूठ मला महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायची आहे. तर मग आता आपण डायरेक्ट मंदिरात भेटूया. तर मग मी येथे मंदिरात जाण्यासाठी सगळी तयारी करून घेतलेली आहे. घरातच असणारी फुलं घेतलेली आहेत, जास्वंदाचे, गुलाबाचे, जलाभिषेक करण्यासाठी जल, दुधाभिषेक करण्यासाठी दूध, अगरबत्ती, त्यानंतर ग्लास घेतलेला आहे आणि तांदूळ घेतले आहे शिवामूठ वाहण्यासाठी, अगरबत्ती आणि माचिस. फ्रेंड्स, जसं तुम्ही पाहिलं, मी शिवामूठसाठी आणि जलाभिषेक वगैरे करण्यासाठी सगळं साहित्य रेडी करून घेतलेलं आहे. आता हे सगळं एका पिशवीमध्ये भरणार आहे आणि मंदिरात जाणार आहे. तर रायबाची झोप झालेली आहे, रायबा एकच तास झोपलेला होता. आता रायबाला घेऊन मी मंदिरामध्ये जाते. तर चला मग जाऊया मंदिरात. तर जसं की तुम्हाला दिसत असेल, मी मंदिरामध्ये आलेली आहे आणि सगळं साहित्य पिशवीमधून काढून घेतलेलं आहे. बाहेर लहान लहान मुलं आहेत, तर रायबा त्या मुलांना पाहतोय, काही माझ्याकडे पण येतो आहे. त्यानंतर मी इथे शिवामूठ अर्पण करत आहे किंवा वाहत आहे. तर शिवामूठ तांदळाची वाहत असताना ती कधी कोरडी व्हायची नसते, त्यावरून पाणी टाकायचं असतं. त्यामुळे मी उजव्या हातामध्ये तांदूळ घेतलेले आहे आणि डाव्या हाताने शिवामूठ वाहिलेली आहे. त्यानंतर दुधाभिषेक, पाण्याचा अभिषेक म्हणजे जलाभिषेक केलेला आहे, पूजा वगैरे केलेली आहे. आणि त्यानंतर मी इथे अगरबत्ती लावत आहे. तर ॲक्च्युली माचिस ओली झाली होती आणि त्यामुळे मला जवळपास 15-16 काड्या लागल्या माचिसमधल्या. त्यानंतर ती अगरबत्ती पेटलेली आहे फायनली. आणि इथे तुम्हाला दिसत असेल की लोकांनी तांदळाची शिवामूठ वाहिलेली आहे. तर ती शिवामूठ जी ओली आहे ना, म्हणजे लोकांनी पाणी पण टाकलेलं आहे पिंडीवरती आणि तांदूळ भिजलेला आहे. तर रायबाला अक्षता खूप आवडतात, कोरड्या अक्षता रायबा खातो. आणि इथे तेच झालेलं आहे, रायबाने मी डब्यामध्ये घेऊन गेलेले तांदूळ पाहिले आणि तो ते खाण्यामध्ये मग्न आहे. तुम्हाला दिसत असेल मंदिर पूर्ण ओलं आहे खाली, मंदिराचा फ्लोअर. आणि रायबाचे कपडेसुद्धा खराब झालेले, सॉक्ससुद्धा खूप खराब झालेले आहेत त्या पाण्यामध्ये, पॅन्ट पण खराब झालेली आहे. तर ॲक्च्युली कसं आहे, रायबा आणि मी आम्ही दोघंच होतो, त्यामुळे रायबाला सांभाळायला कुणी नव्हतं. त्यामुळे शेवटी मी त्याला कपडे वगैरे खराब होऊ दिले पण त्याला मनासारखं खेळू दिलं. त्यानंतर रायबाने पण नमस्कार केलेला आहे. रायबा जर मी मनासारखं खेळू दिलं नसतं तर रायबाने मला पूजाविधी काही करू दिलं नसतं. तर माझी पूजाविधी व्यवस्थित झाली आणि त्यानंतर रायबा काय करतो आहे पहा. जे शिवामूठवरती तांदूळ अर्पण केलेले आहेत, अक्षता वाहिलेल्या आहेत, त्या अक्षता वेचून वेचून खातोय आणि खूप जास्त मग्न झालेला आहे. तर मंदिराच्या बाहेर काही मुलं आहेत त्यामुळे रायबा मंदिराच्या पण बाहेर गेला नाही, ती एक गोष्ट चांगली झाली. मुलांना घाबरून रायबा मंदिरामध्येच माझ्याजवळ थांबला, तर इथं मुलं आहेत म्हणून रायबा मंदिरामध्ये थांबलेला होता. तर हे मंदिर घरापासून जवळ होतं पण मंदिर टेकडीवरती आहे. तुम्हाला दिसत असेल आता मी ही टेकडी उतरते आहे. तर हातामध्ये म्हणजे एका कडेवरती रायबा आहे आणि एका हातामध्ये पिशवी आहे, त्यामुळे मला मोबाईल धरायला जमत नाही आहे. पण मी रायबाला धरलेला आहे आणि पिशवी घेऊन मी निघालेली आहे. हे पा किती कडक ऊन आहे, 12:30 वाजलेले आहेत आणि आता मी घरी चाललोय. तर मग फ्रेंड्स, मी आणि रायबा आलेलो आहोत महादेव मंदिरातून. आता वाजलेले आहे 1:00 आणि बाहेर खूप जास्त ऊन होतं आणि ते थोडं डोंगरावरती मंदिर होतं. एवढ्या डोंगरावरती हातामध्ये सगळी एक पिशवी आणि एकाकडे हातावरती रायबाला घेतलेलं कडेवरती,
खूप जास्त हात पण दुखायला लागला. एक तर ऊन इतकं होतं की मी रायबाला खाली सोडून चालू पण नव्हती देऊ शकत. आणि डोंगर चढायचा होता, थोडे हाल झाले पण दर्शन झालं, छान वाटलं, मन प्रसन्न झालं. जवळपास 15-16 काड्या लागल्या मला माशेसमधल्या अगरबत्ती पेटवण्यासाठी, पण फायनली अगरबत्ती पेटवली. ॲक्च्युली झालं काय, मी जी पिशवी घेतलेली होती त्यामध्ये पाणी घेतलेलं होतं जलाभिषेक करण्यासाठी आणि दुधाभिषेक करण्यासाठी दूध घेतलेलं होतं. तर रायबाने जाताना असं पाण्याची बॉटलचं झाकण हे लूज केलेलं होतं आणि त्यामुळे थोडं पाणी पडलं. तर जी माचीस होती ती थोडी ओली झाली, त्यामुळे पेटायला जरा त्रास दिला, पण माचीस पेटवली. आणि मला दुधाभिषेक करायचा होता, जलाभिषेक करायचा होता, ते केलं. त्यानंतर आज पहिला श्रावण सोमवार होता तर शिवामूठ म्हणून तांदूळ होती, तर शिवामूठ पण मी अर्पण केली महादेवांच्या पिंडीवरती. आणि बाकी सगळी पूजाविधी केल्यानंतर मी आणि रायबा आता घरी आलेलो आहोत. तुम्हाला दिसत असेल माझ्या चेहऱ्यावरती खूप जास्त घाम आलेला आहे. तर हो, खूप जास्त कडक ऊन होतं. तर तुम्हालासुद्धा पहिला श्रावण सोमवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आजचा मंत्र म्हणायचा आहे महिलांनी नमः शिवाय, आणि पुरुषांनी म्हणायचं आहे ओम नमः शिवाय. म्हणजे महिलांनी पंचअक्षरी मंत्र म्हणायचं आहे फक्त नमः शिवाय, आणि पुरुषांनी 6 अक्षरी मंत्र म्हणायचं आहे ओम नमः शिवाय. तर ह्या मंत्राचा तुम्ही पण जप करा. आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनल नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. भेटूया पुन्हा अशाच एका छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर, सी यू सून.